आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भागमारे विघ्नहर, माझी प्रार्थना तेवढ्या लवकर ऐकशील असं वाटलं नव्हतं रे. भागमारे मी लगेच डॉक्टरांना बोलून आणतो. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. दाजी काय झालं? दीदी शुद्धीवर आली का? म्हणजे आली का शुद्धीवर? होय, जे शुद्धीवर आलं बघ मारे. काय खरं सांगताय तुम्ही? होय. अरे वाघ मारे शुद्धीवर आल्यात. काय सांगतोस? एकच नंबर. काय गोंधळ चालवलाय? नर्स, वाघ मारे शुद्धीवर आल्यात, जरा बघा की. एक मिनिट डॉक्टर. डॉक्टर जरा एकदा बघा. सध्या कोणीही आत येऊ नका, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही. अमृता थांब, डॉक्टरांना तपासू दे एकदा. काय कॉन्स्टेबल मॅडम, जखम दुखतीये का? नर्स, यांना पेन किलरचं इंजेक्शन द्या. डॉक्टर, डॉक्टर साहेब, आम्ही आज जाऊ शकतो ना? हो, पण थोडाच वेळ. आणि हो, एका वेळी तिघा जणांनीच आज जा, गडबड गोंधळ करू नका. होय डॉक्टर, थँक्यू सो मच. अरे काका, पप्पा, बरं तुम्ही एक काम करा, पप्पा तुम्ही आणि तुम्ही आज जावा, मी दात्या साहेबांना कळवतो. चला बरे. हॅलो दात्या साहेब. बोल, काय खबर आहे? कशी आहे तब्येत आमच्या मुलीची? हा वाघ मारे ज्या शुद्धीवर आल्यात, नीट बोलतात बी. अरे येणारच, आमची मुलगी आहे ती, लढाऊ आहे ती. होय तात्या साहेब. बर ठीक आहे तात्या साहेब, मी ठेवतो आता. नका पाहू बाई माग बळून. आई, देवाच्या कृपेनं आज लई मोठं संकट टळलं बघ. तुला काय झालं असत तर? हो, तुला काय झालं असत तर मला तर काही सुचतच नव्हतं. हे परत असलं काय करायला जाऊ नकोस काय? तुला या अवस्थेत मला परत नाही बघता येणार. अमरे, अगं छोटीशी जखम आहे, बाकी काय नाही. छोटीशी जखम आहे वेग? हा अगं, मी सौत्याच्या डोळ्यांनी बघितलंय. किती लागलंय तुला ती? अगं आमचा तर विचार करायचाच ग. ते काय नाही, तू ही नोकरी आत्ताच्या आता सोडून द्यायचीस बघ, दुसरी नोकरी कर, आनंद नीट संसार कर बाई. आई अग, अग बिग काय नाही, मी काय सांगते ती ऐक. हा आपल्याला ही असली जीवावर बेतणारी नोकरी नको. चार पैसे कमी मिळाले तरी बी चालत्या, पण माझी पोर मला सुखरूप पाहिजेत. आई अग, असं रोज थोडीच होत आहे. हो बरोबर आहे ती म्हणते ते,
हे बघा, देवाच्या कृपेनं आता सगळं काही ठीक झालंय. तुम्ही नका काळजी करू. परत असं होणार नाही याची खात्री कोण देणार आहे? आणि तुम्हाला नाही कळायचं बिनबापाच्या पोरी मी कशा वाढवल्यात माझं मला माहित. हे बघा, मी समजू शकतो किती कष्टाने तुम्ही या दोघींना मोठं केलं असेल. एक सांगू का, मी सत्य आणि जयदीपचा बाप जरी असलो ना, तरी एक वडील म्हणून मला पोरीची माया फक्त मंजूने लावली. त्यामुळं मी तुम्हाला आता शब्द देतोय की यापुढं मंजूच्या बाबतीत कधीच काहीच वाईट घडू देणार नाही मी. सत्या, कशी येतात देत नाही बळजी, काय म्हणला डॉक्टर? ठीक आहे दादा, ठीक आहे ना, म्हणजे फिलिंग बेटर ना. नाही म्हणजे विचारलं, ठीक आहे म्हणले तब्येत. भया 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 भया, पर्या माझ्या तावडीतन सुटून आली की माझी भाची, तिच्या काळजीने जीव माझा निघता वर खाली वर खाली. तुम्हाला सांगू का, समज समज का नाही ह्या 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 मायालोकांमुळे झाले. त्यांच्यामुळे त्या तात्या साहेबांनी माझ्या भाचीला लेक मानली, म्हणून तर ती गुंडांच्या मध्ये गेली तात्या साहेबांना वाचवायला. माझ्या भाचीला काय झालं असत तर काय केलं असता मी? कशा तरी मन कशाला जोडतीस ग तू? देवानं फुकटचं तोंड दिलं म्हणून कुठं बी वाजवायचंय? मम्मी. हो ताई, हॉस्पिटल आहे, इथे दंगा करू नका उगाच. हा म्हणतात की तुझ्या मम्मीला? हो अत्या बाई, तुम्हाला सांगितलं नाही तर पाय ठेवायचं नाही म्हणून. तुमच्यासारखी निगेटिव्ह माणसं नको आहेत मला इथं, कशाला आलाय तोंडवर करून? हा मी निगेटिव्ह आणि तुझी मम्मी कोण आहे र? येशी पुढे थोपड सांभाळ तुझ. हे काय गोंधळ लावलाय ते? तुम्हाला सांगितलंय ना तुमची तीन माणसं आहेत ना आतमध्ये, इथे बाहेर काय एवढी गर्दी केली? चला जावा सगळे बाहेर पाच मिनिटात लवकर. हो सांगितलं ना त्यांनी, आता जावा तुम्ही बाहेर. नाही नाही, मंजीला भेटल्याशिवाय मी नसती जात. रत्नी, त्यांनी सांगितलंय कमी लोक आतमध्ये असणार आहेत, तेव्हा आपण इथन कमी होऊ ना. भेटायचं आहे आता, जाताय का नाही? तुम्ही पण जावा. मी निघतो जातो दुकानावर. ठीक आहे ना, वे मला बी सोड घरी. अगं तुझा किती त्यांच्या बरोबर, मला आधीच वेळ नाही. याच्यासाठी वेळ नाही, त्याच्यासाठी वेळ नाही. आता मित्र आले त्याला किती जशी त्यांच्या बरोबर, फक्त बायकोसाठी वेळ नसतोय तुझ्याकडे. चल
मी काय म्हणते, ऍक्सिडेंटल जो मेन आता शुद्ध आली तर आईस्क्रीम खाऊन टाकत घरी सोड. चला आपण बाहेर थांबू. आता जरा नवरा बायकोचा मुवमेंट आहे, उगच नको आपला डिस्टर्बन्स. चला आपण बाहेरच थांबूया. मला टायमर हॉस्पिटल मध्ये आणल्याबद्दल थँक्यू. मला माहितीये तू म्हणशील काय वागमारे, शुद्धीवर आल्या आल्या सॉरी आणि थँक्यूचं मीटर चालू केलं. होय नाही वागमारे, खर तर आता मी मीटर सुरू करायला पाहिजे. तुमच्या तात्यासाहेबांचं जीव असून तुमच्यावर लय उपकार केले बघा तुम्ही. मी कुणावर बी उपकार केले नाही, मी माझी ड्युटी पार पाडली. तुमचा संकल्पना आहे वाघमारे. पण खरं सांगू, तुमच्यावर वार झालेलं बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती बघा. पण तुम्ही मात्र तुमच्या आडनावाप्रमाणेच एकदम वाघमारे निघाला. हो एवढं वार झेलून बी तुम्ही हसऱ्या चेहऱ्या नाही, लई बरं वाटतं बघा मला. बरं जाऊ दे, तुम्ही जास्त बोलत नका बसू, तुम्ही आराम करा. जे काय ते नख खाऊन घ्या, नंतर नख बी खायला भेटायचे नाहीत. सरी जे काय बोलायचं ते नीट बोल. आणि काय झालं? अहो मम्मी, आम्ही जेव्हा मंजू वहिनीच्या वॉर्ड बाहेर उभे होतो तेव्हा सत्यदत्तन मंजू वहिनी काय बोलत होते माहित आहे का? काय? अहो म्हणजे तिनं तातासाहेबांचा जीव वाचवला ना, तेव्हा सत्या दादा तिला डोक्यावर घेऊन नाचल बघा. आणि सत्याच मनच जितलंय बघा तिनं. आता तर तुम्हाला ताक बी हुकून उठावा लागल बघा. कमाल आहे तुमची, एवढी चामडी लाल केली ना तरी अजून तेच तात्यासाहेबांचंच नाव घेत आहे. साहेब तो तात्याच गुन्हेगार आहे. अजून पण? अरे कुणीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी भरवत आणि तो राग घेऊन कुणाच्या तरी जीवावर उठता तुम्ही, एक लक्षात ठेवा. एक कान भरवणारे असतात ना त्यांचं काही नुकसान होणार नाहीये, तुमची आयुष्य बरबाद होते. जरा डोक्याचा वापर करा. तात्यासाहेब, तात्यासाहेब
कुठे तुम्हाला स्पष्ट ऑर्डर्स होत्या तरी तात्यासाहेबांना इथे का घेऊन आलात? अहो तो कुणाचं ऐकणार? म्हणजे तुमचा आदेश की माझा हट्ट? माझा हट्ट पुरवला त्यांनी. बरोबर आहे तात्यासाहेब, पण परिस्थिती गंभीर आहे, मी इतक्या रात्री इथे यायला नको होत. अहो मी काय तुमची खुशाली विचारायला नाही आलो, मी तर आत्मक्लेश करून घ्यायला आलोय. आत्मक्लेश करून घ्यायला आलोय मी इथे. अटक करा मला आत्ताच्या आत्ता, मला अटक करा, मला आत्मक्लेश करायची संधी द्या, अटक करा मला आत्ताच्या आत्ता. तात्या साहेब तुम्ही कितीही हट्ट केलात ना तरी आम्ही हे नाही करू शकत. नाही मी हटत नाही, मी सुद्धा हटत नाही. मला हात टाका लॉकअप मध्ये, इथून जात नाही मी, मला आत्मक्लेश करायचा आहे. बघा तुम्ही नोंद करा किंवा नका करू, मी आत्ता जाहीर करतो मी स्वतःला अटक करून घेतलेली आहे. बस तात्या साहेब आता काय बोलणार तुमच्या हट्ट? काय बोलू नका तुम्ही, आता काय बोलू नका, आता एक करा. बरं बोला काय म्हणताय? त्या माझ्या मुलीची जाऊन अवस्था बघा, तिची परिस्थिती बघा, रक्ताच्या थरळत पडली ती, तिची जाऊन परिस्थिती बघा, चौकशी करा, तुमच्या महिला कर्मचाऱ्यांची चौकशी करा, जाऊन बघा जरा, बघा जरा. काय घुसपुट आहे? हा होय साहेब, चौकीचे प्रमुख म्हणून तुम्ही एकदा जाऊन यायला पाहिजे तिकडून. हा म्हणजे मी जाणारच होतो, पण आपण बिन म्हणायची वेळ नाही साहेब, वाघमारे फॅमिली मेंबर आहे. काय भारती मॅडम? हो सर, जायला पाहिजे. जाधव जायला पाहिजे, जायला पाहिजे. माने ठीक आहे तसं साहेब. खुसपुडे. येस सर. तुम्ही चौकीमध्ये लक्ष द्या आणि तात्यासाहेबांना काय हवं नको ते पहा. हा येस सर. तात्यासाहेब येतो. सर तुमची हरकत नसेल तर मी पण येऊ का सोबत? मंजूच्या काळजीने जीव कासावीस होतोय माझा, मला पण यायचंय. येतो तात्यासाहेब. तुला असायला काय झालं? अहो वाघ मारे, तिथे एवढा चाकूचा वार झालाय तुम्ही, आणि तसं आधी इंजेक्शन घेताना कारला खाल्ल्याने तोंड करताय वे. असं असत राहायना, म्हणजे पेन किलरची गरज नाही पडणार. मंजू अगं अगं काय करतेयस? आराम कर, आराम कर. कशी आता तब्येत? ठीक आहे. मंजू बरी आहेस ना ग? काय मग 26 जानेवारीच्या मेडल साठी पण शिफारस करावी लागते वाटत, काय सत्य? मग काय वाघमारे लगेच बरे होतील आता आणि ड्युटी भी जॉईन करतील, आणि या टायमाला मेडल तर मिळालंच पाहिजे वाघमारेंना. सर या गोळ्या घेऊन या लगेच, बाहेरच आहे मेडिकल. हा लगेच पाठवतो. सत्यजित राव तुम्ही या जाऊन,
तोपर्यंत मंजूशी जरा कामाबद्दल बोलायचं. होय सर, मी आलोच. हा, येतो वाघमारे. हे बघ मंजू, तुझ्यावर ज्या लोकांनी हल्ला केला ना, ते दिवंगत आमदार सावंत साहेबाची माणसं आहेत आणि त्यांनी हे बदला घेण्यासाठी केलंय. बदला तात्या साहेबांचा कशासाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की सावंत साहेबांचा खून करण्यासाठी गाण्या फिरंगेला सुपारी तात्या साहेबांनी दिली होती.